43 पैकी किती जिंकता येतील सर? साहेब, दोन पवारांच्या भेटीवर सातत्यानं टीका होत असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणतात की दोन पवार भेटले की घडल्यावरच समजेल काय घडतं. नक्कीच मनोज जरंगेच्या राज्यभरात दुसरा दौरा सुरू आहे. काल करमाळ्यात सभा झाली, पहाटे 4 पर्यंत लोक सभेसाठी थांबतायत, मात्र एकत्र राजकीय नेत्यांच्या सभेला गर्दी कमी होती. आरक्षण मिळेल असं वाटतंय का? कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब व्हायला लागलेलं आहे ओबीसी आणि मराठी मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी एक बैठक बोलवली सर्व मलाही बोलवलं. त्या बैठकीमध्ये राज्य सरकार काही निर्णय घ्यावा अशा विषयाची भूमिका त्यांच्या ठिकाणी मांडली आणि त्या सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला. त्याचा अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र ठरलेला पंढरपुरातील एकमेव नामांकित फुटवेअर म्हणजेच SR फुटवेअर्स. या ठिकाणी आपणास मिळेल योग्य दरामध्ये सर्व ब्रँडचे लेडीज व जेंट्स शूज, त्याचबरोबर चप्पल व सॅन्डल. एक वेळ अवश्य भेट द्या. पत्ता आहे पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर. प्रोप्रायटर आहे श्री शहाजी राऊत म्हणजे विश्वासाचं एक नाव. मोबाईल नंबर 83 29 45 44 84. तुमच्या दिवाळीकडे सगळ्यांचं लक्ष असतं, दादा आले का, साहेबांची भेट झाली का, सगळीकडे तेच चालू असतं. विरोधी असं आहे की तुम्हाला काही ना काही लॉटरी पण आमच्यापेक्षा साहेब विरोधकांना जास्त चर्चा जास्त लागते. अगदी संजय राऊतांपासून सगळ्यांना लागते, भेट झाली का, मग का भेटले, कशाला भेटले. राजकीय धोरण आणि व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंध याच्यामध्ये एक प्रकारच्या अंतरची संयता ही आम्ही जो फळ आणि त्यामुळे माझ्या घराची पद्धत आहे की 60-70 वर्षाची आम्ही भाऊ मुलं कुठेही असली दिवाळीच्या दिवशी त्यांनी वारावतीनं यायलाच पाहिजे आणि ते 3 दिवस एकत्र झालो. जे काही वाचलं दिल्या किल्ली 2-3 दिवसाच्या त्याच्यामध्ये राजकीय लवलेससुद्धा नव्हतं, फक्त कौटुंबिक लवलेस होता आणि ते सातत्य ठेवून आम्ही सांभाळलो. काल अनिल पटेल जे सध्याचे आता मंत्री आहेत राष्ट्रवादीचे आमदार देखील आहेत, ते असं म्हणाले की अधिवेशनानंतर अजितदादा आणि आपण एकत्र आलेले पाहायला मिळेल असा त्यांनी दावा केलेला आहे. काय नक्की तथ्य आहे का याला? विविध नामांकित ब्रँडचे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी आणि पंतप्रधान यामध्ये प्रचारात उतरले आहेत. काही राज्यात ते ओबीसी असल्याचा दावा करतात, काही राज्यात दलितांना स्वीकारत आहेत. पहिल्यांदाच ते विकासाच्या गोष्टी सोडून जातीवर आलेत का? ज्या पद्धतीच्या गोष्टी प्रधानमंत्री मानतात त्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधी पाहिजे. मी तुम्हा लोकांना काही संधी देत असेल तर मी जवाहरलाल नेहरू यांची भाषण ऐकते, त्यांनी कॉलेजला शिकत होतो. मी त्याच्यानंतरचे इंदिराजी असतील, शास्त्रीजी असतील, त्याच्यापासूनच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांची भाषण ऐकते. एक पथ्य असं फळ की प्रधानमंत्री कुठल्याही राज्यात गेले तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याबद्दल अनादराने कधी काही बोलणार नाही. हे पहिले प्रधानमंत्री आले की ते राज्यात जातात आणि राज्याच्या
त्यांच्याशिवाय आणि पक्षाचं नेतृत्व हे असेल तर त्यांचे व्यक्तिगत हल्ले करतात, चुकीचे हल्ले करतात. आणि या चार पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये हे चित्र दिसते आणि माझी खात्री आहे की लोक हे मान्य करणार नाही आणि त्याची किंमत त्यांना चुकवायला लागेल. ज्यावेळेला त्यांचा आत्मविश्वास घडतो तर त्यावेळेला अशा व्यक्तिगत टीकाचे पण माणूस करायला लागतो. हे प्रधानमंत्री वेळेला कोणी केलं नव्हतं, दुसऱ्यामध्ये त्या करणाऱ्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे त्याचे परिणाम दिसते. मध्य प्रदेशमध्ये जर भाजपचं सरकार आलं तर रामलल्लांचं दर्शन मोफत मिळेल असं गृहमंत्री म्हणतात. देवाच्या असं आहे की त्याची त्याच्यासाठी आम्ही दिलेले जीव दर्शन भूक देऊ आणि मंदिरात जायला आता पैसे द्यावे लागतात. जे सर पुढे गेले पंढरपूरला गेला तर पांडुरंगाचं दर्शन तिथे काही पैसे द्यावे लागत नाही. पण जे राम मंदिरात जायचं ती ठरवलं तर तुमची रेल्वे भूकल आणि तुम्हाला दर्शन भूकल याचा अर्थ इतक्या पातळीवर असलेले राज्यकर्ते होते की त्याची चर्चा देखील केली नाही. राज्यातल्या 48 जागांसंदर्भात जी चर्चा चालू आहेत वाटपाच्या जागा वाटपाच्या, राष्ट्रवादी साधारण किती जागा लागली? असं आहे की हा निर्णय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि त्याशिवाय काही छोटे पक्ष उदाहरणार्थ शेखा पक्ष एखादी सरकारी असतील जागा असतील आम्ही आपल्याविषयी चर्चा करतो. जवळपास आमची चर्चा तशा महत्त्वाच्या पक्षांची झाली आणि आता जी झाली ती दिवाळीच्या नंतर बसायचं हा निर्णय घेऊ. आणि माझी खात्री आहे की ज्या पक्षांची नावं मी घेतली आम्ही एका विचारानं लोकांच्या समोर बजायची. प्रकाश आंबेडकरांना यायचं होतं आपल्या आघाडीमध्ये, त्याच्याबद्दल काय हालचाली होत आहेत? असं आहे की सर आमची म्हणजे माझ्या पक्षाची भूमिका त्याची जी आहे घ्यायची आहे सगळ्यांना साथ द्यायची तर बाकीच्या पक्षाच्या लोकांना आम्ही आग्रह करू आणि त्यांना आठवण्यास करायला काही जर पुढे मागं सरकार लागलं तर त्याची सुद्धा काही भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी पण भाजपकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. आपलं आपण माड्याचं नेतृत्व केलेलं आहे, माड्याचं विधानसभेचं आणि लोकसभेचं काय गणित असणार आहे? आमदार पुत्र रणजित सिंह शिंदे देखील आपल्या भेटीला आलेले आहेत, बबनदादा अजितदादांबरोबर आहेत, नक्की काय चित्र असणार आहे? असे की आमचं लोकसभा असो सोलापूर लोकसभा असो किंवा सोलापूर जिल्ह्याची कुठली विधानसभेची जागा यासाठी आम्हाला लोकांची नीती ही स्वच्छ. मी जे तीन पक्ष सांगितले काँग्रेस राष्ट्रवादी माझ्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर तिसरा जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा, आम्ही सगळेजण एकत्र लढवला आणि या जागा आम्ही जिंकल्या.